नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन। राष्ट्रीय विधी प्राधिकरण द्वारा संपूर्ण भारतात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येते। दिग्रस न्यायालयात देखील राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते। न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची समस्या कमी करणे, न्यायव्यवस्थेवरील कामाचा बोजा कमी करणे, तसेच आपसी तडजोडीने न्यायालयातील दाव्यांचा निकाल लावून जलद न्याय मिळवून देणे या उद्देशाने लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येते। दिग्रस येथील लोक न्यायालयाचे आयोजन 2 पॅनलद्वारा चालवण्यात आले। पॅनल क्रमांक 1 प्रमुख SS रामटेके दिवाणी न्यायाधीश यांनी कामकाज पाहिले, तर पॅनल क्रमांक 2 प्रमुख म्हणून नितीन ढोके सह दिवाणी न्यायाधीश यांनी कामकाज पाहिले। दोन्ही पॅनलला ॲडव्होकेट SD हटकर, प्राध्यापक मतीन खान, ॲडव्होकेट KG देशपांडे व ॲडव्होकेट आरती परळकर यांनी सदस्य म्हणून सहकार्य केले। लोक न्यायालयाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश SL रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश डॉक्टर संतोष जयस्वाल उपस्थित होते। या कार्यक्रमाला दिग्रस तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशव वानखडे, ॲडव्होकेट RD राठोड व इतर सदस्य देखील उपस्थित होते। फौजदारी खटले 63, दिवाणी दावे 11, दाखलपूर्व खटले 23 असे एकूण 97 दावे आपसी तडजोडीने सोडवण्यात आले। लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी दिग्रस न्यायालयाचे लिपिक RM खत्री, PT बाबुळकर, DS खंडागळे, मोहम्मद अजीम, VU गोलर, MM मुळी, शिपाई SK गावंडे व VV बुटले यांनी परिश्रम घेतले। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।